टायटल आणि थंबनेल वरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आज घरी काय आहे, कोण कोण आहे. पण तुमच्या जर लक्षात नसूनही आलं तरी मी माझ्या घरातलं विचित्र असं चित्र दाखवू इच्छितो ज्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की घरात काय काय. सेल लागलाय आमच्या घरात, लहान लेकरांच्या चड्ड्यांचा सेल लागलाय आणि त्यांची ओनर इथं सध्या आराम करत आहे. कालपासून खूप सारा बिझनेस केला त्यांनी त्यांच्या चड्ड्यांचा. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो भाई आमच्या म्हणजे शिवानीताई पण आली आहे, दीदी पण आली आहे आणि छोटूसा मीटअप आहे घरी, फॅमिली मीटअप. पण आई बाबा आहे नाही, आई बाबा जे आहे ते मामाच्या घरी चालले माया. सो मी विपिन भावरे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. चला तर मित्रांनो, खूप वेळेपासून जे आहे लोक मला प्रश्न विचारत आहे की नोकरी पाहिजे कुठे आणि कशी शोधायची. तर या गोष्टीवर मी विचार केला आणि एक एक्सपेरिमेंट करून पाहिला. 5 वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मी प्रोफाईल क्रिएट केली आणि मी अप्लाय करून पाहिलं. तर यामध्ये मला सगळ्यात बेस्ट वाटलं अपना ऍप, कारण की बाकीच्यात आणि यात काहीतरी वेगळे फीचर्स आहे जे की याला बेस्ट बनवते. जसं की हे ऍप्लिकेशन आपल्याला आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये भेटते, त्यामुळे आपण आपल्या रिजनल लँग्वेज मध्ये नोकरी सुद्धा शोधू शकतो, जसं की मराठी, हिंदी, इंग्लिश, बेंगॉली, गुजराती इत्यादी. आणि दुसरी गोष्ट, हे दुसऱ्या शहरात नाही आपल्याच शहरात आपल्याच घरापाशी ऍक्टिव्ह नोकरी शोधून देते. कोविडने आपल्या शहराची किंमत काय आहे ते सांगून दिलं आहे. आता आपल्याला सेम सॅलरी किंवा त्यापेक्षा जास्त जर आपल्या शहरातच भेटत असेल तर आपण दुसऱ्या शहरात का बरं जायचं. त्यात मोठ्या मोठ्या कंपनी जशा की टाटा, रिलायन्स, अमेझॉन, स्विगी अशा अपना ऍप वरून आपले कॅन्डिडेट हायर करत आहे. स्वतःच्या भाषेत, स्वतःच्या शहरात जास्त सॅलरी आणि ते पण मोठ्या कंपनीत, यापेक्षा अजून काय पाहिजे माणसाले. 2 करोड लोकांनी निवडलं आहे आपल्या करिअरसाठी अपना ऍप. तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून अपना ऍप हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. आणि इथं पहा तुम्ही मॉर्निंगला बनत आहे नाश्ता. नाश्त्यामध्ये आहे आलू टिक्की, रगडा आणि बनवत आहे माननीय मिसेस गोहाळ. आणि पावई म्हणजे हिचीच इच्छा झाली होती की तुम्हाला म्हटलं होतं ना मी, मला काही आठवण नाही होत असं नाही, आठवण येईल की आली येईलच. आणि म्हणजे तडपू राहिली होती की भाई रक्षाबंधन जायचं आहे, बिपिन राखी बांधायची आहे, बिपिनला जे आहे 10-15 हजार रुपये द्यायचे आहे. ही तर आली बदलली, हिने माया लोडून 1000 रुपये लोडले आणि सांगून करायली पुण्यातून पेढा आणला, 35 रुपयाचा पेढा, 7 रुपये राखी, 7-8 रुपयाची नाही 50 रुपयाची राखी, 100 रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे बाई आणि 1000-2000 रुपये कमावून आहे. सो मग यासाठी परवडलं बिझनेस, रक्षाबंधनचा बिझनेस इज राईट. आणि रक्षा हे मला समजत नाही, आता ही मोठी आहे मी लहान आहे, रक्षा मला हिच्यापासून कोण करेल हेच मला समजत नाही. रक्षाबंधनला राखी तर माझ्या घरचीला बांधायला पाहिजे, कारण की जितक्या वेळा तुळवलंय ना बाहेरचीने नाही तुळवलं, हिनंच तुळवलंय. हिच्यापासून रक्षा कोण करेल हा प्रश्न पहिले माझ्या डोक्यात आला. आता मी मोठी झाली ना, आता मी तुळवणार. अच्छा हमको से गाडी आहे नाही, पण ते रक्षाबंधनच्या दिवशी लाता देत जाय मला, रक्षा बंधनच्या दिवशी कौन तर मग 50 रुपये नाही, झूट नाही बोलणे, 50 रुपये होऊन दिले, कारण की बजेट 65 वर जात जाय ना, 30 रुपयाचा पेढा, 25 रुपयाची राखी, असं बजेट जात जाय 65. पण माझ्याजवळ काही इन्कम होती नाही तेव्हा, मी घरूनच मागत जा, म्हणजे पैसे एका शेतीतून जात जाय, मी मागत जा बाबाला द्यासाठी, हे मागत जा राखी घ्यायसाठी, आणि ते दोघं ते सगळे जण असे मेटासारखे पाहत जाय, हे कुस्त्या कोण सोडून राहिले. तर रक्षाबंधनचा सण कोण असते मला माहित नाही आहे, पण ही जी प्रथा आहे पैसे द्यायची घ्यायची हे थोडीशी विचित्र आहे. देख रहे हो लाड, देख रहे हो तुम भी देख लो तू या लाड, नंतर तुला 4 वर्षांना दिसणारच आहे. 4 वर्ष अगोदर बिपिन काय भविष्यवाणी केली होती तिच्या भाषेबद्दलची, 4 वर्ष हिची मजा आहे, 4 वर्षानं कुठेही चालवून जाईल, होणार आहे कुठेही चालवून जाईल, पिठाचे डबे आणू आणू ही पुट्टी पागलून जाईल, हिची माय इले इतके पिठाचे डबे सांगून. चकलीचं पीठ, भाकरीचं पीठ, इडलीचं पीठ, पीठ आणू आणू तू पागल होशील भविष्य नाही पाहि तू. हसणारच आहे तिचं, उद्या सांगून राहिलो मी तिले, आज मजा वाट राहिली मला असे सांगत मी असं काय होते ते म्हणे तू करिअर बरबाद होईन बरं.
असं करत नव्हता दोन मी तू माझ्या करिअर सांगतो झालं बरबाद. तर तुमच्या पाशी जर भाई नवीन मोबाईल असेल तर असं काही प्राऊड फील नका करू की तुमच्या पाशी नवीन मोबाईल आहे की काही आहे. कामाची गोष्ट नाही आहे ती. हिचा आज जो आहे 15 ऑगस्टचा फोटोशूट करायचा आहे आणि ह्या ह्या दोन स्त्रियांनी लग्न झालेल्या स्त्रियांनी मला फोटोग्राफर बनवलं कारण की माझ्याजवळ मोबाईल आहे चांगला. मी फोटोग्राफर ओके 5000 रुपये पर डे 5000 रुपये पर डे फोटो काढायला लागून 24 तास कॅन्डिड भी काढून देतो कसं आहे ठीक आहे लिहून ठेव ते मोठी झाल्यावर तुला मागून देतो. नाही ते फोटोच नाही काढायचं म्हणते आहे नाही ना फोटो नाही काढायचा आहे ना फोटो नाही काढायचा आहे ना फोटो नाही काढायचा आहे ना नाही नाही फोटो नाही काढायचा आहे ना हाव म्हणून. आता आपण डान्स करू डान्स हा करण एवढा स्ट्रगल तर येईन पास व्हायसाठी नसेल केला दहावीत स्वतःच्या अभ्यासासाठी केला कधी एवढा पुट्टीच्या फोटोशूट साठी करून राहिली एवढा टुंग टुंग हसली पाहिजे म्हणून एक काळ बरं चांगला म्हणजे आतापर्यंत मी जे काढले ते का वांगले होते काय तुमचं पोरीचं हे कधी खतम होईन एक अजून काळ चांगला निघाला एक अजून काळ चांगला निघाला कधी खतम कधी होईन जोपर्यंत या धर्तीवर मुली आहे तोपर्यंत हे कधीच खतम होणार नाही. म्हणजे कधी कधी म्हटलं की एक काळ चांगला निघाला हा निघाला पण अजून एक काळ. तर हे जे आहे हे बोंद्र नाही आहे दिस इज माय क्लोथ्स हे माझे कपडे आहे आणि मी हे घालत असतो जरी ते कळकळ दिसत असेल तरी ते माझेच आहे आणि ते एकदम पद्धतशीर पॅकिंग वॅकिंग करून ठेवणार आहे. आता जे आहे आपल्या घरी आपल्या बहिणी आल्या म्हणजे माझ्या बहिणी आल्या तर त्याच्यासोबत काही नाही की आपण मजा घेऊ म्हणजे मी आता याच्यावर जे आहे क्वेश्चन लिहितो जे की मी इंटरनेटवरून काढतो आणि त्याचे जे फनी फनी आन्सर आहे हे त्यांच्याकडून एक्सपेक्ट करतो बट त्यांना नाही आले तर आन्सर तर मला माहीतच आहे तर चला आपण त्यांची मजा घेऊ. तर मराठी टीव्हीवर चालू असते कोण बनेल करोडपती तर तोच गेम आपण जे आहे इथं खेळणार आहे. म्हणजे मी करोडपती बनणार आहे की नाही बनणार आहे हे माहित नाही मला पण बिपिन मावळे तू अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. बुद्धिमत्ता चाचणी घे बिपिन मावळे मजा घेणार आहे. मजा नाही बुद्धिमत्ता तू पुण्यात राहते पुण्यात पुण्यात जाऊन जर तुला कोणा प्रश्न विचारला तर येड्यात नाही निघाली पाहिजे तू. तर तुला पहिला प्रश्न असा आहे छगन आणि मगन हे दोन मित्र असते याच्यात हसाचं काय करलो पहिले छगन आणि मगन हे दोघ जण मित्र आहे. छगनची कोंबडी काय करते मगनच्या घरी जाऊन अंडे देते तर अंडे सांग कोणाचे कोंबडीचे आहे खरच आहे पोरगी इंजिनियर झाली काय इंजिनिअरिंग जाऊन काय हेच केलं का छगनच्या घरी किती कोंबड्या घरी किती अंडे सब्बास बेटा थांबना अरे थांबना एक तर वर्ष वर्ष येत नाही तुम्ही तर साधा सुद्धा
साधा सोपा क्वेश्चन आहे, साधा सोपा क्वेश्चन आहे भाई. एक मासा असते पाण्यात मरते, समुद्रातला एक मासा आहे तो पाण्यात मरते, तर मग त्याच्या जन पाणी कमी होते की प्रश्न चुकला? देखा आपने लापरवाही का नतीजा. पहिले तू प्रश्नाचा अभ्यास करून आठवलं प्रश्न पाठ झाला. एक मासा समुद्रातला मासा मेला, मग त्याच्या जन पाणी वाढते समुद्रातलं, कौन कारण सांग त्याचं? अरे वाढते काय, कसं काय वाढणार पाणी? कौन पाणी वाढते पाणी कमी होत नाही, वाढते कसं वाढते? ए भाई, एक माणूस जर मेला तर 10 लोक रडते, एक मासा मेला तर कितीतरी मासे रडन. त्याच्या पाण्यानं समुद्रातलं पाणी वाढत नाही. अबे साले. नेक्स्ट क्वेश्चन तुझ्यासाठी, तूही देऊ शकतेस आन्सर तू लिहित असंत. एक भिंत बांधासाठी 8 माणसेले 10 तास लागले, तर 4 माणसेले किती लागन? माणसे बुद्धी बहुत तेज आहे तुम्हाला. आता तू 100% पुणेची झाली, कारण की आता मॅथेमॅटिकली विचार नाही करून राहिली, आणि मी इले पहिलेच आन्सर नाही सांगून राहिलो. बरं, हे ग्रामरचा मराठी ग्रामरचा युज करून राहिली. याला पुणेकर असे म्हणतात, कारण की क्वेश्चन असा होता की 8 तासात 8 लोकांनी 10 तासात एक भिंत बांधली बांधली ना दे, मग आता 4 लोक पोहिनच ना, ते तर तेवढ्या वेळातच बांधली गेली. खूप दिवस झाले व्हिडिओ नव्हता टाकला, आणि शिवांती आणि दीदी पण आली आहे घरी रक्षाबंधनले, तर चला म्हटलं एक व्हिडिओ होऊ द्या. सध्या मध्ये तुला थोडेसे काम आहे आणि त्यामुळे जे आहे मी व्हिडिओ नाही टाकू शकून राहिलो, बट कंटिन्यू मी व्हिडिओ करण. तर चला, आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. बाय, भेटू नवीन व्हिडिओ मध्ये. अब की कमी जरा है, हर चीज खास है, अब है जो है वो समा है तुम्हें.